स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंब्रा येथे टिपू सुलतानचे बॅनर झळकलेत. तिरंगा रॅलीमध्ये झळकलेले टिपू सुलतानचे बॅनर हे झळकल्याने आता आश्चर्य व्यक्त होतं. या बॅनर्सवरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेत. ठाण्याजवळच्या मुंब्रा शहरात स्वातंत्र्य दिनानिमित्त टिपू सुलतानचे बॅनर झळकावण्यात आले. सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेकडून काढण्यात आलेल्या रॅलीत स्वातंत्र्य सेनानींसोबत टिपू सुलतानचाही बॅनर फडकावण्यात आला होता. पोलिसांनी ही रॅली थांबवली तेव्हा हा टिपू सुलतानचा बॅनर का नको असा प्रतिसवाल आयोजकांनी पोलिसांना विचारला. हिंदुस्तान में एक अलग मैसेज चल जाएगा सर कि रक्षक ही हिंदुस्तान में आज आजादी का दिन मनाने वाले रक्षक ही लोग रोक रहे हैं. ये आप रोक ही नहीं सकते. आप रोक अरे वो रॅलीत फडकवण्यात आलेल्या बॅनरवरून नितेश राणेंनी टीकास्त्र सोडले. मुंब्र्यात जिहादी विचाराचे लोक असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला. इथे काही मोठे जिहादी जे काही मुंब्रामध्ये राहिलेले आहेत, काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवत आहेत, त्यांना योग्य वेळ ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे. त्यांना लवकर टिप्प्याकडे तर त्या टिप्प्याच्या कव्हरच्या बाजूला झोपण्याचं सगळं नियोजन आमच्याकडे तयार आहे. टिपू सुलतानचे बॅनर ज्या रॅलीत झळकले त्या रॅलीचा मुख्य सूत्रधार कोण आहे ते शोधण्याची गरज असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. आम्ही एखादी गोष्ट न करता तुम्हाला माहिती असते, मुंबईमध्ये ज्यांनी केलंय त्यांचं नाव घ्यायला तुम्ही घाबरता की काय मला माहित नाही. आम्ही एखादी गोष्ट न करता पैसे जमा झाले नाही म्हणून तुम्ही सांगू शकता, तुमचा आदर ठेवून सांगतोय. पण मुंबईमध्ये कुणी केलं हे तुम्हाला माहित नाही, त्याच्यामुळे मुंब्र्यामध्ये कुणी केले हे शोधून काढा, मग मला प्रश्न विचारायचा, मी तंतोतंत उत्तर देतो. स्वातंत्र्य हे सर्वधर्मीयांचं असून स्वतःच्या फायद्यासाठी काही जण हिंदू मुसलमान करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला. सर्व जाती धर्मियांचा तेवढाच एकरूपतेने तुम्हाला कोणा एकाला बाजूला करताच येणार नाही. सभी का खून शामिल है इस मिट्टी में, किसी का बाप का हिंदुस्तान नहीं है. त्यांच्या राजकीय फायद्यासाठी हिंदू मुसलमानांची लढाई करणं हा त्यांना राजकीय फायदा वाटतो, पण हे देशासाठी अत्यंत घातक. निवडणुकीच्या तोंडावर वाद निर्माण करण्यासाठी बॅनरची मुद्दाम फोडणी तर दिली जात नाही ना, अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.